नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही ना काही दाखवत असतो। तर आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावातील कृष्ण विसर्जन कशा पद्धतीने होतो। मित्रांनो, तर हे कृष्ण घेऊन जे भक्तालू आहेत ते घेऊन येत आहेत गावातून, आणि विसर्जनची वेळ झालेली आहे। जवळपास 5:30-5:30 दरम्यान विसर्जन करायला निघतात, आणि गावातील एक स्क्वेअर आहे म्हणजे चौक, त्याच्यामध्ये ठेवल्या जातात 10-15 मिनिट, आणि जे श्रद्धालू आहेत ते एकमेकांच्या घरच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करतात, आणि मग इथून 5-10 मिनिट ठेवल्यानंतर विसर्जनासाठी घेऊन जातात। हे आमचे गावातील मित्र मंडळी, हा पाहून घ्या थोडा नजारा आमच्या गावातील, पाया वगैरे पूजा वगैरे करत आहेत आता। आणि इथून पूजा वगैरे करून झाल्यावर सरळ विसर्जनासाठी गावाशेजारी असलेल्या नाल्यावर मूर्ती घेऊन जातात। हा सेकंड स्क्वेअर आहे जो की नाल्याकडच्या रस्त्याकडे निघतो। भजन मंडळी सोबत प्रत्येक कृष्ण मूर्ती असतो, आणि गावातून हे सर्व विसर्जनासाठी चाललेले आहेत। यूट्यूब मस्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा, मागच्या वर्षी पाऊस नव्हता पण यावर्षी मस्त पाऊस पडला, नाल्याला खूप पाणी असेल। तर आपण जाणार होतो तिकडे नाल्याकडे, बस 2-1 मिनिट वाट बघा, प्रत्येक कृष्णमूर्ती येणार आहेत। येतो मित्र आवाज मारत आहे, चर रे बाबा चर रे, पण आता जाऊन आपण बस 1 मिनिट। हाय मित्रांनो, आमच्या गावाकडं कृष्ण जयंती म्हणजे ज्या दिवशी कृष्ण जयंती असते त्या दिवशी 3-4 दरम्यान म्हणजे दुपारी 3-4 दरम्यान मूर्ती स्थापित केली जाते म्हणजे मांडली जाते, आणि दुसऱ्या दिवशी 5 किंवा 6 दरम्यान विसर्जित केली जाते। तर आता 4-5 वाजले आहेत, आणि हे सर्व श्रद्धाळू म्हणा हे विसर्जनासाठी जात आहेत। आमच्या गावातील नाल्याकडला रोड आणि तो मंदिर दिसत आहे गाव।